35,000 रुपये किमतीच्या 3 इलेक्ट्रिक मोटार 3 आरोपींकडून जप्त करत संघटितपणे मोटर पंप चोरी करणारी तिसरी टोळी राहुरी पोलिसांनी जेरबंद केली आहे. राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून 2 जुलै ते 3 जुलै दरम्यान फिर्यादी श्याम शिंदे यांची राहुरी तालुक्यातील जातप शिवारातील विहिरीमध्ये असलेली 5,000 रुपये किमतीची 5 हॉर्स पॉवरची पाणबुडी इलेक्ट्रिक मोटर अज्ञात इसमानं चोरून नेल्याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना जातप गावातील नागरिकांकडून माहिती मिळाली की ही चोरी कैलास सोनवणे, देविदास मोरे, अविनाश पवार यांनी केली आहे. त्यावरून आरोपीस 4 ऑगस्ट 2024 रोजी अटक करून आरोपी संघटित होऊन त्याने गुन्हा केल्याने संघटित संबंधित गुन्ह्यात कलम 112(2) हे कलम वाढवून मान्य न्यायालयापुढे हजर करून 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. पोलीस कस्टडी दरम्यान चोरलेल्या इलेक्ट्रिक पाण्याच्या 3 मोटारी आरोपीने बंधाऱ्यालगतच्या ओढ्यातून काढून दिल्याने कलम 23(2) अन्वये तपासी अधिकारी सहाय्यक फौजदार विष्णू आहेर यांनी त्या जप्त करत 35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय आणि फिर्यादी श्याम शिंदे यांच्या मोटारीचा तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकाने केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहुरी, अहमदनगर.